नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे साम टी व्ही भाग्यविजय. आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कुंडलीवरून कर्जमुक्ती याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरेकर. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. प्रेक्षक हो, बऱ्याचदा कर्जाचा डोंगर हा वाढता वाढता वाढे अशा स्वरूपात वाढत जातो. मात्र त्याचं उत्तर किंवा त्याची कारणं आणि त्याचं निवारणसुद्धा आपल्या कुंडलीत दडलेलं असतं. योग्य ज्योतिषांच्या मार्गदर्शनानंतर आपण ते नक्कीच साध्य करू शकतो आणि याविषयी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विजय साटोरेकर यांच्याकडनं. मात्र त्याआधी आपण डॉक्टरांविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. डॉक्टर विजय साटोरेकर यांना या क्षेत्रातला ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रातला जवळपास 25 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. रत्नशास्त्रावर त्यांचा उत्तम अभ्यास आहे. त्यांनी या विषयामध्ये PhD ही पदवी संपादित केलेली आहे. तसंच त्यांनी या क्षेत्रात अनेक समाजकार्यसुद्धा केलेली आहेत आणि या क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉक्टर विजय साटोरेकर यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. सरांच्या 3 पिढ्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्र तसंच रत्नशास्त्रामध्ये पारंगत आहेत. तसंच जर तुम्हाला डॉक्टर विजय साटोरेकर यांचं ऑफलाईन समुपदेशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरद्वारे तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. तसंच ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथे सरांचं कार्यालय आहे. चला तर मग आता जाणून घेऊयात कुंडलीवरून कर्जमुक्ती कशी साधता येते ते. डॉक्टर, मुळात आपल्या समोर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे किंवा आता आपल्याला कर्ज घ्यायची वेळ येणार आहे, आपली आर्थिक स्थिती उत्तम नसणार आहे, हे आपल्याला कसं समजू शकतं? का असतं की आपली पत्रिकेमध्ये जे 12 स्थानं आहेत ना, त्यातलं द्वितीय स्थान जे आहे ना ते धनस्थान आहे, म्हणजे धनसंचयाचं स्थान आहे. तुमच्याकडे सेव्हिंग कशी असणार आहे त्या गोष्टी आपण ते पाहतो. आपलं 11वं स्थान जे आहे कुंडलीतलं ते लाभ स्थान आहे, त्याला उत्पन्नाचं स्थान म्हणतो की आपल्याकडे पैसा येण्याचा सोर्स कसा असणार आहे, उत्पन्न कसं असणार आहे आपलं ते करतं. 12वं जे स्थान आहे त्याला आपण व्ययस्थान म्हणतो, म्हणजे खर्चाचं ठिकाण समज. आता खर्च, उत्पन्न आणि आपली सेव्हिंग ह्या तिन्हीचा जोड जो असतो ना, तो जो प्रॉपर लावला, आपण प्रॉपर जर त्याची प्लॅनिंग केली तर आपण जे काही कर्ज याच्यामध्ये अडकतो किंवा कर्जाच्या फेऱ्यामध्ये अडकतो आपण, किंवा EMI आपले प्रॉपर जात नाहीत, किंवा आपले जे काही कर्ज थकीत आहे ते कमी होत नाही, किंवा कर्ज फेडण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं, अशी जी परिस्थिती येते आपल्यावर, तर ह्या आणि कोणतीही गोष्ट आपण करत असताना की ज्योतिषशास्त्र जसं मार्गदर्शनशास्त्र आहे तसं तुमच्या पुढच्या भविष्यामध्ये तुमची आर्थिक ग्राफ कसा असणार आहे, तुमचं उत्पन्न कसं असणार आहे आणि तुम्ही प्लॅनिंग कशी करू शकता आणि तुम्ही कशी प्लॅनिंग केली पाहिजे याच्यासाठी हे शास्त्र आपल्याला फार उपयुक्त ठरू शकतं. होतं काय की जेव्हा आपण पत्रिकेमध्ये व्ययस्थानाचं पाहतो आपण की त्याच्यावर तुम्हाला कर्ज तुमचे कसे असणार आहेत, तुम्हाला कर्जातून तुम्ही बाहेर पडणार आहेत का नाही, किंवा कर्जामध्येच तुम्ही अडकून राहणार आहेत, किंवा सातत्यानं कर्जामध्येच तुम्ही डुबलेले असणार, हे आपल्याला व्ययस्थाना म्हणजे 12व्या स्थानामध्ये आपल्याला कळू शकतं. त्यासाठी आपण तशी जी वेळ येते, बरेचदा काय होतं की आपण जेव्हा कर्ज घेत असताना की जेव्हा माणसाला गरज असते ना तेव्हा माणूस जास्त पुढचा विचार करत नाही. माझ्याकडे असे बरेच येतात स्नेहा की म्हणजे असे कर्ज घेतलेले आहेत त्यांनी की कधी कधी विचार येतो की ह्या माणसाला आधी कळालं नसेल का हे असं हो. म्हणजे साधं नॉलेज, म्हणजे तुम्ही किती टक्क्यानं घेताय, प्रायव्हेट कर्ज घेतात बरेच जण, किती टक्क्यानं घेताय, की कशासाठी घेताय, की कारण काय मोठं आहे. बरं, कर्ज गरज असते, एखादी इमर्जन्सी असते त्यावेळेला तुम्हाला पैशाची गरज असते, ती गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज घेताय, मी पाहतो मोबाईलसाठी क्रेडिट कार्डचा यूज करतात, कोणत्याही वाहनासाठी क्रेडिट कार्ड आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी क्रेडिट कार्डचा यूज करतात, आणि नंतर मग त्यांचं सिबिलही खराब होतं, मग कर्जबाजारीपणा, मग त्याच्यामध्ये ते त्यांना EMI भरणं होत नाही किंवा ते होत नाही, त्याच्यामुळे ते खूप फ्रस्ट्रेशन होतात, मग त्याच्यामुळे सुद्धा मग ते बाकीच्या दुसऱ्या गोष्टीच्या नादी लागतात, मग बऱ्याच गोष्टीतून मग त्याचा स्ट्रेस त्यांच्या कौटुंबिक जीवनावर पण होतो की घरातमध्ये चिडचिडपणा वाढतो, कामावर त्याचा फोकस राहत नाही. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी होतात ना, ही वर्तमान स्थितीतली त्यांची जी ग्रहांची स्थिती असते त्याच्यामुळे त्या गोष्टी होत असतात. तर त्यासाठी माझं मत आहे की कोणताही व्यक्ती जर त्याला कर्ज घ्यायचं असेल तर त्यांनी आधी आपली पत्रिका एखाद्या चांगल्या ज्योतिषाला दाखवणं फार गरजेचं असतं. तुमची जन्मतःची ग्रहमान आणि एखादं तुम्ही होम लोन घेताय किंवा एखादं व्हेकल लोन घेताय
तुम्हाला कशासाठी लोन घेताय तुम्ही किंवा पर्सनल लोन घेताय, तर एक तर महत्त्वाची गोष्ट की तुम्ही ज्याच्यासाठी लोन घेताय ते तुमच्यासाठी लाभदायक आहे की नाही, खरंच त्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होणार आहे, आणि लोन जे घेताय त्याची प्रॉपर तुमची त्याची परतफेड होणार आहे की नाही हे पण ग्रहांच्या स्थितीतून आपण जाणून घेऊ शकतो. आणि त्यानुसार जर त्याच्यामध्ये एखादी अशी अडचण आली की जसं आता पेंडेमिक पिरियड आला होता मध्ये की चांगल्या चांगल्या लोकांचे सुद्धा उत्पन्न बंद झाले होते, तर त्यांचे EMI प्रॉपर गेले नाहीत, पण अशी परिस्थिती आल्यानंतर सुद्धा की त्याच्यातून कसा मार्ग काढायचा आणि ते लवकरात लवकर रुटीनमध्ये येण्यासाठी आपण काय उपासना केली पाहिजे, कोणत्या ग्रहांची उपासना केली पाहिजे हे सुद्धा आपण आपल्या कुंडलीहून जाणून घेऊ शकतो. त्यानुसार त्यासाठी योग्य त्या ज्योतिषाचं मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे. डॉक्टर, कर्ज घेताना ग्रह नक्षत्र बघणं किती फायदेशीर ठरतं? कसं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या ग्रंथामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये बरेच काही असे तोडगे दिलेले आहेत, काही उपाय दिलेले आहेत, काही मंत्र आहेत की आणि मुहूर्त ज्याला म्हणतो आपण, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे मुहूर्ताला फार मुहूर्त फार महत्त्वाचं असतं. तसंच कर्ज कधी घेतलं पाहिजे, कोणत्या दिवशी घेतलं पाहिजे, ते खरंच त्या दिवशी घेतलं तर त्याची परतफेड व्यवस्थित होईल किंवा ते लाभदायक होईल का. बरेचदा असे पण लोक असतात की कर्ज घेतात एका गोष्टीसाठी आणि ते पैसा दुसरीकडेच खर्चला जातो, आणि ज्या गोष्टीसाठी ते कर्ज घेतलं ते ती गोष्ट करायला पुन्हा कर्जच घ्यावं लागतं, तर अशी पण बरेचदा होते. तर अशा गोष्टी घडू द्यायच्या नसतील आपल्या आयुष्यामध्ये, तर आपण कधी कर्ज घेतोय कोणत्या दिवशी, सहसा आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं की मंगळवारी सहसा कर्ज घेतलं नाही पाहिजे. मंगळवारी जर आपण कर्ज घेतलं ना ते परतफेड करायला खूप वेळ लागतो, किंवा ती परतफेड करायची आपली आपण कितीतरी मेहनत घेतली, प्रयत्न केले, तर त्यात काही ना काहीतरी अडचणी येतात किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. पण जर कर्ज तुम्हाला फेडायचं असेल, तुमचं फिटत नसेल आणि तुम्ही खूप प्रयत्न करताय, तर माझं म्हणणं आहे की ज्याचं कोणाचं कर्ज असेल, ते बँकेचं असेल किंवा वैयक्तिक कोणाचं असेल किंवा कोणाचं देणं असेल, तर मंगळवारी त्याची परतफेड करायला सुरुवात करायची की जेणेकरून ते लवकरात लवकर कर्ज फिटू शकतं. तर हे असे काही तोडगे आहेत, काही उपाय आहेत, काही मंगळस्तोत्र आहे, मंगळस्तोत्र पण आहे, ऋणमोचन मंगळस्तोत्र, त्याचा पण तुम्ही अभ्यास केला तर तुमचं ऋण कमी होण्यासाठी त्या मंत्राची उपासना केली, स्तोत्राची उपासना केली, तर त्याच्यातही तुम्ही तो त्याच्यातून योग्य तो मार्ग काय की कर्जची उपासना चालू केल्यानंतर असं नाही की तुम्ही ते चालू केलं आणि एकदमच तुमचं कर्ज फिटणार. कसं असतं की तुमची जी प्लॅनिंग असते त्या प्लॅनिंगला प्रॉपर दिशा मिळाली पाहिजे. आणि कर्ज कोणाला नाही, प्रत्येकजण कर्जबाजारी येतं, फक्त त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित हो असणं गरजेचं आहे आणि त्याचं दडपण आलं नाही पाहिजे. आणि रुटीनवर किंवा वैवाहिक जीवनावर, कौटुंबिक जीवनावर, तुमच्या प्रोफेशनवर त्या कर्जाचा परिणाम नाही झाला पाहिजे. आणि तुमच्या रुटीनच्या कामातून, तुमच्या प्रोफेशनच्या उत्पन्नातून तुम्ही ते व्यवस्थितरित्या टाईम टू टाईम त्याची EMI गेले पाहिजे. त्यासाठी आपण हे उपासना करू शकतो आणि बऱ्याच लोकांना त्याचे चांगले अनुभव आलेले आहेत. आणि काय असतं की महत्त्वाचे की तुम्ही त्याची जी नियोजन करता की नेमकं आधी कोणतं कर्ज फेडलं पाहिजे, काय केलं पाहिजे, जी प्लॅनिंग कशी झाली पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळेल की तुम्ही काय उपाय केले पाहिजेत आणि कशा प्रकारे तुम्ही कर्ज फेड केली पाहिजे. आणि त्याच्यानं चांगल्या प्रकारे बरेच जण जे अडचणीत येतात, अनेक कर्ज होतात, घराचं वेगळं असतं, गाडीचं वेगळं असतं किंवा पर्सनल किंवा एज्युकेशन लोन असतं, आणि सगळ्यांची सांगड घालता घालता टाके नऊ येतात, अशा वस्ती गोंधळून जाऊन एक बऱ्याच चुकीचा मार्ग पण निवडण्याचा प्रयत्न करतात, काही व्यसनाधीन पण होतात त्याच्यामध्ये. तर अशा लोकांना बऱ्याच लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्याच्यामध्ये आलेले आहेत. डॉक्टर, जेव्हा एखादी व्यक्ती काही व्यावसायिक उद्देशासाठी व्यावसायिक उद्देशासाठी कर्ज घेते किंवा घर एखाद्याला घ्यायचं असं त्याच्यासाठी सुद्धा कर्ज घेतलं जातं, गृह कर्ज घेतलं जातं, किंवा शैक्षणिक हेतूसाठी पण कर्ज घेतलं जातं, तर हे कर्ज आपल्याला विना अडचण मिळण्यासाठी काही उपाय आहेत का? नक्कीच. काय असतं की समजा आता सुरुवात आपण एज्युकेशन लोनपासून करू की आता माझ्याकडे बरेच जण येतात की ते म्हणतात की माझ्या मुलाला पुढच्या शिक्षणासाठी मला बाहेर पाठवायचं आहे, किंवा एखादा ग्रामीण भागात असेल त्याला वाटतं की शिक्षणासाठी मला त्याला पुण्याच्या कॉलेजमध्ये, मुंबईच्या कॉलेजमध्ये किंवा मेट्रो सिटीमध्ये कुठेतरी पाठवायचं आहे, मग त्यासाठी त्यांची परिस्थिती नसते, मग ते लोन घ्यायचं असतं, मग ते माझ्याकडे येतात की आता त्यासाठी लोन घ्यायचं का नाही. सुरुवात इथून असते की लोन घ्यायचं का नाही हा फार महत्त्वाचा प्रश्न असतो की एखाद्या मुलाला तुम्ही IT क्षेत्रामध्ये पाठवता आणि त्याला IT क्षेत्रामध्ये यशच नाही, अशी कित्येक मुलं आहेत की ते आई वडील त्यांच्यासाठी कर्ज घेतात आणि मुलं शिकतच नाहीत पुढे, एक दोन वर्षाचा गॅप पडतात, बॅक राहतात, ते पुढे शिक्षण होत नाही आणि ते आई वडिलाच्या अंगावरती लोन कर्ज तसंच राहतं.
तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा खरंच त्याचे करिअर आहे का त्या क्षेत्रामध्ये, आणि त्यासाठी जर पैसा घेऊन जर त्या तुम्ही शिक्षणाची तयारी करत असाल तर खरंच त्याला तिथे सक्सेस मिळणार आहे का, तो करणार आहे का पूर्ण, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. आणि कर्ज मिळत नसेल तर कर्ज मिळण्यासाठी पण अनेक उपाय असतात की जर तुमच्या त्या त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये तुमच्या गोचरीमध्ये व्यस्थानामध्ये अशुभ ग्रहांचा जर अशुभ ग्रहाचा संबंध येत असेल तर त्यावेळेस कर्जाच्या बाबतीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तर ते जे ग्रह अशुभ आहेत त्याची उपासना, त्याचे मंत्र आहेत, रत्न आहेत, यंत्र आहेत, त्याचीच उपासना आपण केली किंवा त्याची शांतीपूजा पण असते ती पण केली तरी आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो आणि ते जे काम अवघड आहे ते सोपं होण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. असं आपण प्रत्येक लोनच्या बाबतीमध्ये करू शकतो. म्हणजे घराचं लोन आहे, आता घराच्या बाबतीमध्ये आता माझ्याकडे एक क्लायंट आहे, त्यांनी घराच्या बाबतीमध्ये लोन घेण्यासाठी त्यांची बॅलन्स शीट चांगली आहे, त्यांचं उत्पन्न चांगलं आहे, तरी पण त्यांचं लोन होत नाही. आणि त्यांच्या घराच्या बाबतीमध्ये त्यांनी बरेचदा 2-3 टोकन अमाऊंट दिलं, नंतर लोनच झालं नाही, पुन्हा त्यांना ते कॅन्सल करावं लागलं. तर असं जेव्हा झालं तेव्हा ते माझ्याकडे त्यांना कोणतरी रेफरन्स दिला, ते माझ्याकडे आले, म्हणजे माझं मी 2-3 माझ्या प्रॉपर्टी हातातून गेल्या, लोन काही होत नाही, असं का होतं. तर मुळात त्यांची पत्रिका पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांच्या चतुर्थ स्थानामध्ये राहू बसलेला आहे आणि त्याच्यासोबत शनी पण आहे आणि सूर्य पण तिथे बसलेला आहे. जेव्हा राहूचा संबंध आणि गुरु पण तिथेच होता, म्हणजे गुरु राहूचा चांडाळ योग पण झाला होता, शनी तिथं आहे, तर अशा वेळेला चतुर्थ स्थान हे स्थावर मालमत्तेसाठी फार महत्त्वाचं असतं. आणि ते जर चतुर्थामध्ये पापग्रहांनी युक्त असेल तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या नावावर घेतलेले व्यवहार किंवा प्रस्थावर मालमत्ता ते पूर्ण व्यवहार होऊ शकत नाही, त्यात अडचणी भरपूर येत असतात. तर त्या दृष्टिकोनातून मग मी त्यांना काही उपाय दिले आणि त्याच्यानंतर मग त्यांना लोनचं काम झालं. ते असे आपण पत्रे घेऊन त्यांच्या चतुर्थ स्थानातले ग्रह, त्यांच्या व्ययस्थानातले ग्रह, लाभस्थानातले ग्रहांचा अभ्यास करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतो. तर आपण आणखी याविषयी जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी भाग्यविजयमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर भाग्यविजयमध्ये आपलं स्वागत. कुंडलीवरून कर्जमुक्ती कशी साधता येईल याविषयी आपल्याला डॉक्टर विजय साठवरेकर मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की कर्ज मिळतं तर सहज, मात्र ते फेडताना खूप त्रास होतो, खूप अडचणी येतात, याविषयी काय सांगा? काय असतं की आपण जेव्हा कर्ज घेतो त्यावेळेला आपली बॅलन्स शीट चांगली असते, सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. असे बरेच लोक आहेत की ते कर्ज घेतल्यानंतर त्यांचे पहिले 3-4 वर्ष EMI पण एकदम परफेक्ट जातात, व्यवस्थित जातात, आणि अचानक असं काही गोष्टी होतात की त्याच्यामुळं त्यांची जी इकॉनॉमिकल प्लॅनिंग असते, फायनान्सची जी स्थिती असते, त्याच्यामध्ये अपंड डाऊन्स यायला सुरुवात होते, किंवा ते प्रॉपर पैसे येत नाही, किंवा अनावश्यक खर्च काहीतरी घरामध्ये वाढतात, किंवा आजारपण येतं, हॉस्पिटलचा खर्च वाढतो, किंवा घरामध्ये काहीतरी नवीन चेंज करतात, त्याच्यामुळे काही अडचणी येतात. महत्त्वाचं काय असतं माहिती का, की याच्यामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती कर्ज घेतो आणि त्याला कर्ज सहजपणे मिळतं आणि त्याला जेव्हा अडचणी यायला सुरुवात होतात तेव्हा त्याचं व्ययस्थान पण बिघडलेलं असतं, त्याचं लाभस्थान पण बिघडलेलं असतं आणि त्याचे कर्मस्थान म्हणजे दशमस्थान पण बिघडलेलं असतं. तर या स्थानाचा विचार करून नेमकं कशामुळे अडचणी येतात की बऱ्याचदा काय होतं की कामाच्या ठिकाणी अचानकच जॉब जातो किंवा बिझनेसमध्ये अचानकच लॉस होतो किंवा नुकसान होतं, किंवा जसा पहिला बिझनेस चालत असतो तसा एकदम चालत नाही किंवा ते स्लो होऊन जातो, किंवा बरेचदा असं होतं की स्विच करतो आपण एखादा जॉब आणि स्विच केल्यानंतर तिथं काहीतरी प्रॉब्लेम होतात, तिथं आपल्याला प्रॉपर सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, मग आपण ते सोडतो. अशा जे काही अनेक अडचणी येतात की त्या वर्तमान स्थितीतले जे गोचरचे ग्रहमान असतात ना आपले, त्याच्यावरून ते आपल्याला तपासून घेता येतात. आणि त्यामध्ये जर अशा अडचणी येत असतील की बरेच जण, आता मी पाहिलं की कोरोनाच्या आधीचा जो काळ होता त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे चांगलं सगळं व्यवस्थित होतं, त्याच्यानंतर पॅन्डेमिक आला, त्याच्यानंतर मग त्यांचे बिझनेस पहिल्यासारखे चालत नाहीत. तर काय असतं की कधी कधी ट्रेंड पण चेंज होतो काही गोष्टीचा, ते अपडेट करता आलं पाहिजे, काय बदल करायचे हे आपल्याला कळायला पाहिजे, हे आपण पत्रिकेतून जाणून घेऊ शकतो. तर त्यावेळेला आपल्या पत्रिकेमध्ये वर्तमान स्थितीमध्ये एखादी अशुभ महादशा लागली, समजा राहूची महादशा आली की त्यावेळेला तुम्हाला अडचणी खूप येत असतात आणि तुम्ही ठरवल्याप्रमाणे प्लॅनिंगनं कोणतेही काम होत नाहीत, तुमचे पैसे अडकतात, तुम्ही कोणाला पैसे दिले असतील तर ते पण वेळेवर मिळत नाहीत, एवढंच काय की तुमच्या कष्टाचे पण पैसे तुम्हाला वेळेवर मिळत नाहीत. तर अशा वेळेला अशा ज्या अडचणी येतात किंवा एखाद्या अनपेक्षित राहूचा संबंध जेव्हा व्ययस्थानाशी येतो तेव्हा अनपेक्षित खर्च निर्माण होतात, जे सरप्राईजली तुमच्या समोर आले असतात आणि ते नाईलाज असतो, ते करावेच लागतात, त्याच्यामुळं तुमचं पूर्ण फायनान्स सिस्टीम बिघडून जाते. आणि अशा जेव्हा गोष्टी सातत्यानं घडतात आणि त्यामुळं मग ते EMI त्याचा परिणाम होतो, कर्ज आपण वेळेवर फेडू शकत नाहीत आणि आधीच खर्च खूप झाला असतो आणि अजून बरेच काही नवीन खर्च समोर उभा टाकले असतात आणि त्याच्यामुळे ते प्रॉपर EMI आपण नाही देऊ शकत. अशा वेळेला की मंगळ ऋण स्तोत्र तर आहेच आहे, त्याच्यासोबत श्री सुक्त
जे आहे लक्ष्मी श्री सूक्त त्याचे पाठ तुम्ही केले पाहिजेत. मी तर म्हणतो असे ज्यांना कर्जाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी श्री सूक्ताचे रोज 16 पाठ केले पाहिजेत. रोज जर जमत नसेल तर मंगळवारी आणि शुक्रवारी तरी नक्कीच केले पाहिजेत की जेणेकरून एक तुमचं उत्पन्नाचं साधन वाढतं. उत्पन्न वाढलं की मग पैसा जवळ आला की आपण ते कसं प्लॅनिंग करू शकतो आणि फेडण्याचा प्रयत्न करू शकतो. उत्पन्न वाढलं पाहिजे तर मग अशा वेळेस जेव्हा माझ्याकडे अशी जातक येतात ना की जे कर्ज वाढत चाललंय पण ते प्रॉपर परतफेड होत नाही तर त्यांना लक्ष्मीची उपासना देणं, त्यांच्या लाभस्थानाशी संबंधित ग्रह कोणते आहेत, त्यांच्या कर्मस्थानाशी संबंधित ग्रह कोणते आहेत यांच्या उपासना देणं की जेणेकरून त्यांना 90 दिवसामध्ये बऱ्याच लोकांना रिझल्ट आलेले आहेत त्याच्या की एकदम कर्ज फेटलं जात नाही पण ते रुटीनमध्ये येणं पण गरजेचं असतं. ते रुटीनमध्ये जरी आलं तरी बराच स्ट्रेस कमी होतो. वेळेवर EMI गेले पाहिजेत आणि त्यासाठी ह्या उपासना फार महत्त्वाच्या असतात आणि त्या जर केल्या आणि कसं आहे की प्रत्येकाची पत्रिका ही वेगवेगळी असते आणि तुम्ही तुमची पत्रिका असं नाही की हे केलं म्हणजेच तुम्हाला सगळ्यांनाच लाभ होतो. त्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर आपण योग्य पद्धतीनं त्याचे उपाय जर केले तर मला वाटतं चांगल्या प्रकारे तुम्हाला यश मिळू शकतं. डॉक्टर, ज्योतिषशास्त्रामध्ये काही यंत्रसुद्धा सांगितलेली आहेत जसं की श्रीयंत्र आहे किंवा कुबेर लक्ष्मी कुबेर यंत्र आहे, तर या यंत्रांचा कर्जमुक्तीसाठी आपण उपयोग करून घेऊ शकतो. आता कसं असतं की अनेक यंत्र आहेत त्याच्यामध्ये कर्जमुक्तीसाठी पण एक कर्जमुक्ती नावाचं पण यंत्र आहे. मंगलो भूमिपुत्रश्चि ऋणहर्ता धनप्रदा स्थिरासनो महाकाय सर्व कर्म विरोधका हा मंत्र पण खूप चांगला आहे की याच्यानंसुद्धा तुमचे ऋण कमी होऊ शकतं. दुसरी गोष्ट हे जे श्रीयंत्र आहे त्याच्यामध्ये मेरू श्रीयंत्र पारस श्रीयंत्र जे आहे त्याचा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला लाभ करून घेता येऊ शकतो. महत्त्वाचं कर्ज जर फेडायचं असेल तर तुमच्याकडे पैसा आला पाहिजे. कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही कर्ज कसं फेडणार. त्यासाठी उत्पन्न वाढणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे आर्थिक सोर्सेस वाढले पाहिजेत तर त्या दृष्टिकोनातून आपण श्रीयंत्राची स्थापना जर आपल्या घरामध्ये केली आणि त्याच्यावर स्त्रियांनी विशेष करून स्त्रियांनी जर त्याच्यावर कुंकुम अर्चन केलं लक्ष्मीच्या नावानं देवीच्या नावानं तर त्याचा पण बराच फरक पडतो. श्री सूक्ताचं हवन जर श्रीयंत्राच्या समोर बसून केलं हवन तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा होतो. याच्यासोबतच वैभव लक्ष्मी नावाचं यंत्र आहे आणि ते एक व्रत पण आहे तर ते जर व्रत केलं तरी तुमच्या कर्जामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा उत्पन्नामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा तुमच्याकडे पैसा स्थिर राहत नसेल किंवा अनावश्यक खर्च तुमच्या घरामध्ये वाढत असतील की जे प्लॅनिंगमध्ये नसतात अचानकच येतात तर असे खर्च कमी होण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये उत्पन्न चांगलं आहे पण दवाखान्यातच खर्च होतो आणि तरी त्याच्यामुळं आपण EMI नाही देऊ शकत हे जे अनावश्यक खर्च असतात की जे करावे लागतात पण नाईलाजानं करावे लागतात तर असे खर्च कमी होण्यासाठी सुद्धा पारद शिवलिंगसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन करू शकता की जेणेकरून तुमच्या घरातले जी पॉझिटिव्हिटी ती वाढू शकते, आरोग्याचे प्रॉब्लेम कमी होऊ शकतात. आणि हे जे अशा पद्धतीने ह्या उपासना पण ही उपासना करण्याची एक पद्धत असते ती एक जाणकार व्यक्तीकडून आपण जाणून घेतली पाहिजे आणि त्यानुसार जर ते उपासना केल्या तर यंत्राची स्थापना केली, यंत्राची पूजा केली, यंत्राचे मंत्र जो आहे त्याचा पाठ केले तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळू शकतो. कर्जमुक्तीसाठी आपण कोणती रत्न धारण करू शकतो. महत्त्वाचं काय की कर्जासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की जसं मी सांगितलं की तुमच्याकडे द्वितीय स्थानाचं जे आर्थिक स्थान आहे धनस्थान आहे ते स्ट्रॉंग बनलं पाहिजे आणि ते स्ट्रॉंग बनण्यासाठी तुमचे निर्णय चांगले झाले पाहिजेत. तुम्ही जे प्रॉपर डिसिजन घेत असता की तुमची पॉझिटिव्हिटी कसं असतं की कर्जामध्ये प्रत्येकजणच आहे, कोणाला कमी जास्त प्रमाणात आहे, फक्त तिथं गोंधळून न जाता फ्रस्ट्रेट न होता की पुढची जी प्लॅनिंग असते आपल्याला की ती प्रॉपर होणं फार गरजेचं असतं. त्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज, तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचे प्रयत्न करण्याची पद्धत ही सगळी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. त्यामुळे प्रथम स्थान जे आहे तुमचं लग्नस्थान त्याचा जो स्वामी आहे त्याचे रत्न धारण करायचं, त्याच्यामुळं तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो. तुमचं कारकर स्थान जे आहे ते म्हणजे पंचम स्थान असतं, ते पंचम स्थानाचं रत्न तुम्ही धारण करायचं. आणि तिसरं रत्न म्हणजे तुमचं भाग्यस्थान म्हणजे नवम स्थान, त्याच्या संदर्भातलं रत्नाचं धारण. हे तीन रत्न जर तुम्ही धारण केले ना तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर संकट येणार नाहीत अशातली गोष्ट नाही किंवा अडचणी येणार नाहीत असलेली गोष्ट नाही, पण त्यातून मार्ग काढण्यासाठी जीवनरत्न, कारकरत्न आणि भाग्यरत्न हे तीन रत्नाची जर तुम्ही धारण केले तर नक्कीच मला वाटतं तुम्हाला योग्य ते मार्ग मिळायला सुरुवात होतात. अपॉर्च्युनिटी येतील, त्या इनकॅश पण व्हायला तुम्हाला मदत होईल आणि त्यातून तुम्हाला आर्थिक उत्पन्न पण वाढेल, कर्ज पण कमी होईल आणि उत्साह पण वाढेल. अच्छा, आतल्या वास्तूमध्ये राहत्या वास्तूमध्ये असलेले दोष आपण काही अंशी काढून टाकले तरी सुद्धा कर्जमुक्तीला मदत. बरेचदा काय होतं माहिती का असणे की जेव्हा आता कुबेर जसं यंत्र आहे तसंच कुबेराची जी दिशा आहे, जागा आहे,
वायव्य कोपरा उत्तर बाजू, त्या बाजूला जर तुमच्या घरामध्ये जर पूर्ण पॅक असेल, तिकडून व्हेंटिलेशन काही नसेल तुम्हाला, तिकडून काहीच प्रकाश येत नसेल किंवा ते असे असेल पॅक असेल ते, तर तुमच्या घरामध्ये उत्पन्नाचे स्रोत कमी होतात. उत्पन्न कमी झाल्यामुळं कर्ज फेडायला त्याचे अडचणी येतात. अशा वेळेला त्या बाबतीमधला जे दोष असतो ते आपण व्यवस्थित करून घेतला की तिथे पाडापाडीच केली पाहिजे असं काय नाही. जर तुमची उत्तर बाजू पूर्ण पॅक आहे त्या बाजूला तुम्ही एक आरसा लावा, जेणेकरून ती तुम्हाला असे लांब झाल्यासारखे वाटेल. किंवा तिथे एखादी अशी प्रतिमा लावा, कुबेराची प्रतिमा तिकडे लावा, कुबेराची मूर्तीची तिकडे स्थापना करा. बरेच असे काही उपाय आहेत की जे बिना तोडफोड आपण वास्तूमध्ये करू शकतो, जेणेकरून आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि आर्थिक स्थिती सुधारली की कर्ज फेडण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो. नक्कीच सर, तुम्ही अशी अनेक रत्न सुचवलेली आहेत. या आधीच्या भागांमध्ये सुद्धा तुम्ही अनेक रत्न सुचवलेली आहेत, तसंच यंत्र सुचवलेली आहेत. जर ती सर्वसामान्यांना घ्यायची असतील तर काय करायचं? घ्यायचे असेल तर ते कुठं नाही घेऊ शकतात असं काय नाही, त्यांनी माझ्याकडूनच घेतलं पाहिजे. पण महत्त्वाचं काय असतं की त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी महत्त्वाची आहे आणि त्याचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी, आकार, रंग, वजन ह्या प्रॉपर असणं फार गरजेचं असतं, तर ते आपल्याला लाभदायक ठरू शकतात. आणि प्रत्येकाला एकच रत्न सूट होतं असं काय नाही, राशीनुसार रत्न सहसा धारण करून तुमच्या लग्नकुंडली पाहून जाणकार ज्योतिषा सल्ला घेऊनच ते रत्न धारण केले पाहिजेत. आणि रत्न पाहिजे असेल तर आपले जे स्क्रीनवर नंबर आहेत, ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे माझे ऑफिस आहे, तिथे प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. किंवा त्यांना ऑनलाईन जरी पाहिजे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ते ऑनलाईन मागवून घेऊ शकता. नक्की, जर तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीविषयक मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला वास्तुशास्त्राविषयी काही मार्गदर्शन घ्यायचं असेल तर डॉक्टर विजय साठवरेकर यांना तुम्ही संपर्क साधू शकता, तसंच त्यांचं प्रत्यक्ष समुपदेशनसुद्धा घेऊ शकता. त्यांचे जे सेंटर्स आहेत त्या सेंटर्सची नावं आणि त्याचे नंबर तुम्ही स्क्रीनवर पाहताय, ते तुम्ही नोंद करून घ्या आणि याद्वारे संपर्क साधून तुम्ही त्यांना भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय भाग्यविजयमध्ये, पुन्हा भेटूया नवीन विषयांसह डॉक्टर विजय साठवरेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.